नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल आपण व्हिडिओ अपलोड केला ज्यात तुम्हाला आपण 10 जानेवारी 2024 पर्यंतचं बोललेलो आहे. आता इथे बघा, ही तारीख आहे. ह्या तारखेवर आता तुम्ही लक्ष ठेवा आणि आपण स्टेप बाय स्टेप इमेजेस बघू. मी सध्या गाडीत असल्यामुळे तुम्हाला आवाजात क्लॅरिटी वाटणार नाही किंवा अधेमध्ये काही आवाज येईल, तर तुम्ही तेवढं सांभाळून घ्या. तर आता तारीख बघा, 27 तारीख. यात एक बदल असा आहे की मी बोललो होतो की 8 जानेवारी 2024 एक लो प्रेशर तयार होणार आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर पावसाच्या स्वरूपात कसा राहील हे आपल्याला पुढं मी तुम्हाला सांगणार हे बोललो होतो. तर आपण त्या संदर्भातसुद्धा या व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत. सर्वप्रथम इमेजेस बघा, ही आहे 28 तारीख 29 तारीख 30 तारीख 31 तारीख 1 तारीख. आता 31 तारखेपर्यंत आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, परंतु 1 तारखेला उत्तर विदर्भ जसं हरिसाल, चिखलदरा, धारणी, अमरावती, मोर्शी, वरुड या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. ढगाची डेन्सिटी खूप जास्त राहणार, घनता खूप जास्त राहणार, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जसं की जळगाव, नाशिक, मालेगाव, धुळे आणि नंदुरबार या भागातही अगदीच हलका काही थेंब अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि इतरत्र खूप जास्त जर डेन्सिटी तयार झाली ढगाची तर होईल. परंतु आपल्याला जे चर्चा सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यात चालू आहे की खूप पाऊस राहणार आहे, तर त्या प्रकारचा पाऊस राहणार नाही. त्यानंतर बघा, आपल्याला इथे दिसतंय की ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे समुद्रात, अरबी समुद्रात. हे लो प्रेशर आपल्याला इंटेन्सिफाय होताना दिसेल. आणि त्यानंतर जसं आपण 8 तारखेचा विषय बोललो होतो, तर 8 तारखेला आपल्याला एक लो प्रेशर निर्माण होताना दिसत आहे महाराष्ट्राच्या जवळपास कोस्टल लाईनला. तर हे लो प्रेशर आपल्या इथे वातावरणात बदल घडून आणेल आणि 8 तारखेपासून 9 तारखेपासून सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण, जबरदस्त ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार आणि तिथून थोडाफार पावसाला सुद्धा सुरुवात होणार आहे. म्हणजे जसं की पुणे, रायगड, या भागातसुद्धा, कोल्हापूर, त्यानंतर सांगली, सातारा या भागातसुद्धा आपल्याला 9-8 तारखेच्या पुढे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. आणि हे वातावरण थोडं वरती शिफ्ट होत जाणार उत्तरेकडे आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकते. कधी? 8 तारखेच्या पुढे, 8 जानेवारी 2023. तर ही एक शॉर्ट अपडेट होती. ह्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण तुम्हाला देणार जवळपास 2 ते 3 दिवसात. म्हणजे आपण जानेवारीच्या 1-2 तारखेला ह्यावर सविस्तर बोलू, नेमकं हे परिस्थिती कशी राहील. तर ॲग्रीपॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ॲग्रीपॉवर नावाचं फेसबुक पेज आहे. तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, काही प्रश्न असेल तर विचारा. माझं नाव प्रकाश कामनकर आहे. धन्यवाद.